AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। युवकांच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन पराटा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने यांनी मौजे रुई येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कॅम्पच्या उद्घाटना प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले। उद्घाटना प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रागेश शिंदे महाविद्यालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता जलसंधारणासाठी युवक शिबिर ठेवण्यात आलं होतं। 19 मार्च ते 25 मार्च दरम्यान मौजे रुई येथे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर दीपा सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे। राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सचिन चव्हाण, प्राध्यापक सचिन साबळे यांच्यासह सहकार्यक्रम अधिकारी म्हणून डॉक्टर संभाजी गाते, डॉक्टर प्रकाश सर्वदे, डॉक्टर विशाल जाधव, प्राध्यापक संतोष काळे, प्राध्यापक अमर गोरे पाटील, प्राध्यापक रोहित दिवाणे, प्राध्यापक दीपक दोडकरी आदी उपस्थित होते। या शिबिरामध्ये आपत्कालीन व्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान शिबिर, महिला मेळावा, ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, एड्स, जनजागृती, श्रमदान, व्यक्तिमत्व विकास इत्यादी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरामध्ये डॉक्टर आनंद मोरे, डॉक्टर विद्याधर नलवडे, डॉक्टर हरिश्चंद्र गायकवाड, अनिता नवले इत्यादी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती। शिबिराचे प्रास्ताविक डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केले। यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश सर्वदे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनाबद्दल मार्गदर्शन केलं। यावेळी रुई येथील उपसरपंच राजेंद्र पाटील, गावातील प्रतिष्ठित मंडळी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार डॉक्टर विशाल जाधव यांनी मानले। तुकाराम गंगावणे, एएन न्यूज, परंडा। राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी रागेश शिंदे महाविद्यालय परंडा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व रागेश शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचं वार्षिक शिबिर रुई दुधी या गावी आपण आयोजन केलेलं आहे। दिनांक 19 मार्च ते 25 मार्च हा शिबिराचा कालावधी असणार आहे। या शिबिरामध्ये अनेक असे सामाजिक उपक्रम आपण राबवण्यात येणार आहेत। श्रमदान असेल, नंतर जलसंधारणाची कामं असतील, वृक्षसंवर्धनाची कामं असतील। इथं विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आपण दुपारी बरेच व्याख्यान अरेंज केलेले आहेत। त्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, महिला सबलीकरण असेल, नंतर व्यक्तिमत्व विकास असा विद्यार्थ्यासाठी आयोजित केला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे रक्तदान हे पण आपण इथं आयोजित केलेलं आहे। यामध्ये आपल्याला उद्घाटनाच्या प्रसंगी आदरणीय ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा साहेब यांचे आपण आमंत्रण केलं होतं। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद